टाळेबंदीनंतर राज्यातले अनेक रस्ते ओस पडल्याचं पाहायला मिळालेलं आहे. मुख्य चौकात पोलिसांकडनं 24 तास पारा ठेवला जातोय. जीवनावश्यक वस्तूंची नेहाण करणाऱ्या वाहनांनाच रस्त्यांवरती सोडलं जात आहे आणि याचाच पुण्यातनं आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांना. राज्यात आणि देशामध्ये संचारबंदी लागू आहे, त्यामुळं कुणीही काम नसेल तर घराच्या बाहेर पडू नये असं वेळोवेळी आव्हान जे आहे ते केलं जात आहे. मात्र तरीही पुण्यामध्ये काल दिवसभरामध्ये जवळपास 188 च्या 300 वर केसेस जे आहेत ते पुणे पोलिसांकडून करण्यात आलेले आहेत. अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या लोकांना गाड्या थांबवून जर गरज नसल्यास बाहेर पडू नका असं सांगण्यात येते आणि त्यांच्यावर खरं तर 188 अंतर्गत जे गुन्हे जे आहेत ते दाखल केले जात आहेत. खरं तर तुम्ही काळजी घ्या, गरज असल्यास तरच बाहेर पडा, गरज नसताना बाहेर पडू नका असं वेळोवेळी आवाहन केलं जात आहे. मात्र असं असतानाही खरं तर पुण्यात अनेक ठिकाणी गर्दीचं वातावरण जे आहे ते पाहिल्यानंतर अनेक ठिकाणी पोलिसांची कारवाई जी आहे ती सुरू आहे. खरं तर 188 अंतर्गत त्यांना नोटिसा दिल्या जात आहेत आणि त्यानंतर खरं तर त्यांच्यावर कारवाई जी आहे ती केली जाते. मी सध्या पुण्यातील स्वारगेट चौकामध्ये आहे. या ठिकाणी वाहतूक पोलीस तुम्ही पाहताय की विनाकारण जे बाहेर फिरतायत त्यांना 188 अंतर्गत नोटिसा दिल्या जात आहेत. काल दिवसभरात जवळपास 300 वर केसेस ज्या आहेत त्या पोलिसांनी अशा प्रकारे बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवरती केलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे तुम्हाला जर गरज नसेल किंवा काम नसेल तर बाहेर पडू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहितसह सचिन जाधव, जय महाराष्ट्र, पुणे.